मैत्रीचं नातं हे जगातलं सर्वात खास नातं असतं हे कुणालाही वेगळं सांगायची गरज नाही. मैत्रीच्या नात्याशिवाय हे जीवन अपूर्ण आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि याच मैत्री दिनानिमित्त खासदार नारायण राणेंशी आम्ही संवाद साधलाय. खरं तर राजकारणी लोकांची तत्व आणि नीतीनियम पूर्णतः भिन्न असतात. त्यांच्यातील मैत्री ही दीर्घकाळ टिकणारी नसते. आणि याबाबत राणेंना काय वाटतं, त्यांचे मित्र कोण आहेत, खरी मैत्री आता राहिली आहे की नाही, काय वाटतं नारायण राणेंना, पाहूयात. आज फ्रेंडशिप डे संपूर्ण देशभर साजरा केला जातोय. राजकारण्यांचेही मित्र मैत्रिणी असतात. आपल्यासोबत खासदार नारायण राणे आहेत, ते देखील आपला फ्रेंडशिप डे आपल्या नातवांसोबत साजरा करतायत. आपण त्यांच्याशी बातचीत करून सांगूया. दादा, नेहमीच राजकारणात अनेक विकेट्स घेत आलेला आहात, आज नातवांबरोबर खेळता आहे राजकारणात, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत, पण तो आज घरात वेळ साजरा करताय, तुमचे मित्र कोण आहेत? आज फ्रेंडशिप डे आहे, त्यामुळे आम्ही आज माझी दोन्ही नातवंड आणि मी आम्ही एकत्र येऊन क्रिकेट खेळत आहोत. आणि मी माझं वेळ राजकारणापलीकडे घालवण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला आवडेल तुमच्या दोन नातूंना भेटायला, तुम्ही बोलवलं तर बरं होईल. अरे अभिराज इकडे निमिष इकडे या, इथे उभे राहा. हा निमिष आहे, हात मला बघा. हॅलो निमिष, हाव आर यू? आय एम फाईन. आणि अभिराज आहे. हॅलो अभिराज. हा निलेश राणेचा मुलगा आहे अभिराज. आजोबा खेळतात तुझ्या बरोबर? ते खेळतात आयडेंटिक. आयडेंटिक खेळतात. हो, काय काय खेळतात? लपाछुपी. लपाछुपी पण खेळतात आजोबा? अरे वा. अभिराज, काय बाबांकडे आज फ्रेंडशिप डे आहे, तुम्ही दोन त्यांचे मित्र आहात, आज बाबांनी फ्रेंडशिप डे ला गिफ्ट काय दिलंय? नाही दिले अजूनपर्यंत. मग काय मागणार? काय मागणार? तर क्रिकेट बॅट. क्रिकेट बॅट? हो. लाड करतात आजोबा? हो खूप. हो करतात. दोन्ही नातू आहे तुमच्या सोबत, खरं तर दोघांनाही क्रिकेटची आवड आहे, दोघंही क्रिकेट खेळत आहे. कसा वेळ घालवता तुम्ही तुमच्या ह्या दोन मित्रांसोबत? एक तर मी ऑफिसमधून आल्यानंतर किंवा रविवारच्या दिवशी त्यांच्याबरोबर त्यांना काय आवडतं, आवडीनिवडी काय आहे, त्यांना काय हवं आहे वगैरे मी विचारत असतो. त्यांना घेऊन कधी कधी दुकानात हॅमलेस म्हणून लहान मुलांचं खेळण्याचं शॉप आहे तिथे घेऊन जातो. त्यांना ज्या हव्या गोष्टी त्या घेऊन देतो. घरी आल्यावर त्यांच्यावर थोडा वेळ क्रिकेटही खेळतो, ते काय खेळत असतील त्याच्यामध्ये सहभागी होतो. आणि मला त्यांच्यामध्ये खेळत असताना, रमत असताना मला अतिशय आनंद वाटतो. दादा, निमेशने सांगितलं तुम्ही लपाछपी खेळता त्यांच्याबरोबर, ही लपाछपी कशी खेळता? राजकारणात जशी खेळली तशी खेळत नाही आम्ही. आम्ही निमेश मला शोधत असतो आणि मी लपून राहत असतो. मग निते अभिराज नितेश दोघंही, अभिराज आणि निमेश दोघंही मला पकडायचं काम करतात. आणि आम्ही हे सर्व गेम वगैरे आमच्या टेरिसवर खेळत असतो. संपूर्ण राजकारणाबरोबर घराला कुटुंबालाही देखील वेळ देता. हे झाले घरातले तुमचे मित्र, राजकारणातले कोण मित्र आहेत तुमचे, आम्हाला ऐकायला आवडेल. राजकारणात तसे खरे मित्र नाही, राजकारणाच्या पलीकडे माझे जुने जे मित्र आहेत जुने, ते आजही आमचं येणं जाणं, भेटणं, एकमेकाच्या घरी जाणं येणं वगैरे चालू असतं. राजकारणात सगळ्यांनाच आम्ही मित्र म्हणतो, पण जे काही खरे मित्र असतात, प्रामाणिक असतात, निष्ठावान असतात, असं राजकारणात हे सध्या तरी दिसत नाही. अभाव आहे या सगळ्या गोष्टीचा असं मला वाटतं. कशामुळे अभाव वाटतोय? कारण का ही आता मैत्रीमध्ये प्रामाणिकपणा राहिला नाही आहे. मैत्रीमध्ये पण दगाफटका केला जातो, फसवणूक केली जाते. हे पूर्वी कधी नव्हतं, दिलेला शब्द पाळणं हेही असायचं. पण आता सहसा ह्या सगळ्या गोष्टी राजकारणातल्या समाजातला संपत चाललेल्या आहेत. मैत्री हा शब्द राहिला, पण खरे मैत्रीचा अर्थ एकमेकाला अडी अडचणीला मदत करणं, मित्रासाठी काहीतरी करायला संधी मिळते का याची वाट पाहणं, किंवा मित्रासाठी काहीतरी करणं, ह्या गोष्टी मात्र आता तशा दिसत नाही. तशी मैत्री, दाट मैत्री किंवा मित्रासाठी काही वाहून घेतलेली मैत्री ही आता नाही दिसत. एक काळ आम्ही बघितलेलं, तुम्हीही पाहिला असेल, सुशील कुमार शिंदे आहेत, गोपीनाथ मुंडे आहेत, प्रमोद महाजन आहेत,
बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्या ज्या मैत्रीचे किस्से आहेत, विलासराव देशमुख आहेत, हे अजूनही लोकांना ऐकायला आवडतात. पण तू आता सध्याच्या राजकारणात जी तुम्ही खंत व्यक्त केली, मैत्रीच्या जोड्या आता कमीच आहेत, तशी मैत्री सहसा दिसत नाहीये. आता एकमेका जसं क्रिकेटमध्ये विकेट काढणं म्हणतात, तसं मैत्रीमध्ये विकेट काढणं हे सध्या जास्त चाललेलं आहे. असं का होत आहे म्हणजे आताच्या या गेल्या 5 वर्षांमध्ये ह्या गोष्टी अशा का होऊ लागलेल्या आहेत? नाही, 5 वर्षांना गेले 7-8 वर्ष ह्या गोष्टी चालल्या आहेत. त्याला मी काय सांगू शकणार, परिस्थितीनुसार सगळं बदलत गेलं आहे आणि त्याच्यामुळेच हे मैत्रीमध्ये जे काय आत खरी मैत्री राहिली नाही आहे. मैत्रीचा अर्थ जो खऱ्या अर्थाने दिसत नाही त्याचं कारण हेच आहे. पण आम्हाला ऐकायला आवडेल की आज फ्रेंडशिप डे आहे, तुम्ही अनेक वर्ष राजकारणात राहिलेला आहात, एक असा मित्र असतो की जो नेहमीच आपल्या सोबतीला असतो, मग तो इतर पक्षातला असेल, आपल्या पक्षातला असेल किंवा घरातला व्यक्ती असेल, अशी कोणती व्यक्ती आहे की जी नारायण राणेंच्या सुखदुःखात नारायण राणे त्याला खास मित्र म्हणून मानतात? मी तर सगळ्यांनाच मित्र समजतो. मैत्री या नात्याला जोपासायचं मी काम करतो. मैत्रीमध्ये दगाफटका द्यायचा नाही हेही ठरवतो. पण तशी मैत्री माझ्याकडून मी अनेकांवर करत असतो, नावं सांगणार नाही सगळ्यांवरच, पण मला मात्र तसा प्रतिसाद, मैत्रीचा प्रतिसाद मला दिसला नाही, हे दुर्दैवाने सांगावं असं वाटतं. तुम्ही म्हणताय मी सगळ्यांशी मैत्री जोडतो, एक इकडे थोडासा उलट प्रश्न विचारतो, उद्धव ठाकरेंची पण मैत्री आहे तुमची? मैत्री होती, माझ्या मैत्रीमध्ये पूर्वी तर शिवसेनेत असताना मित्रासारखं होतं. आम्ही एकत्र जेवण्यासाठी किंवा अन्य ठिकाणी एकत्र फॅमिलीसकट आम्ही जायचो, भेटायचो एकमेकांना, मित्रासारखंच नातं होतं. पण दुर्दैवाने ते राहिलं नाही. अशोक चव्हाण? अशोक सहकारी होते, मैत्री असे नव्हते पण सहकारी होते. पक्षाचे प्रमुख नेते होते, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते. मित्र जरी नसले तरी सहकारी होते आणि चांगलेच मी म्हणेन. त्याच्यामध्ये राजकारणापलीकडे माझं त्यांचं कुठलंही वैमनस्य किंवा असं काहीही नाही आहे, चांगलेच संबंध आहेत. तर तुम्ही शिवसेनेपासून काँग्रेस आणि आता तुम्ही भाजपचे खासदार आहात आणि आता तुमचा एक पक्ष देखील आहे, या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला चांगले मित्र कुठल्या पक्षात मिळाले? नाही, तसं शिवसेनेत मी 39 वर्ष राहिलो. लहानपणापासून माझे शिवसैनिक या नात्याने माझे मित्र पूर्वीपासून, मी शिवसैनिक असल्यापासून होते, तेथल्या आजही आहेत. आजहीच आमचे संबंध आहेत, आजही आमच्या भेटीगाठी आहेत आणि त्याच्यामुळे शिवसेनेतच जास्त मित्र आहेत. संपर्क करतात आजही? हो, संपर्क फोन वगैरे करून एकमेकांचे विचारपूस करतात, येणं जाणं पण काही जणांचं आहे. कुठले मित्र बरे वाटतात, घरातले हे दोन लहान मित्र की राजकारणात? हे निर्मळ मनाचे लहान मित्र मला अतिशय आवडतात. मनाने निर्मळ आहेत आणि कुठलाही स्वार्थ न बाळगता आजोबावर नितांत प्रेम करणारे दोन माझे मित्र मला आणि मला अतिशय प्रिय आहेत. आणि सध्या तरी माझा वेळ जो विरंगुळा आहे म्हणा, वेळपेक्षा विरंगुळा तो घालवायचं काम हे दोघं माझे मित्र करतात. राजकारणातला जो तणाव तुमच्यावर असतो तो हे दोघं दूर करतात? नक्कीच, राजकारणात तणाव मी घरी आल्यावर यांना पाहिल्यानंतर, यांच्याशी बसलं बोलल्यानंतर माझा तणाव दूर होतो. एक रॅपिड फायर आहे तुमच्यासाठी, 3-4 प्रश्न आहेत, त्याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं, 2 ऑप्शन असणार, कुठलाही त्याला पर्याय नसणार, थेट उत्तर द्यायचं आहे किंवा त्याला कुठलीही बगल द्यायची नाही आहे. पहिला प्रश्न आहे, फ्रेंडशिप बँड बांधायचा झाला तर तो कोणाला बांधाल, उद्धव ठाकरेंना की अशोक चव्हाणना? साहजिकच अशोक चव्हाण. सिनेमा किंवा नाटकाला जायचं झालं तर कोणासोबत जायला आवडेल, राज ठाकरे की शरद पवार? सिनेमा पाहायला राज ठाकरे बरोबर वाटेल. शरद पवार वयाने फार मोठे आहेत त्यामुळे त्यांच्यावर नाही, राज ठाकरेंवर आवडेल. लंच किंवा डिनरला कोणासोबत जायला आवडेल, देवेंद्र फडणवीस की नितीन गडकरी? मुख्यमंत्र्याबरोबर आवडेल. राजकारणातलं आवडतं कुटुंब कुठलं, ठाकरे की गांधी? ठाकरे. ज्याने मला घडवलं ते कुटुंब माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आता त्याच्यात एखाद्या व्यक्तीचं माझं जमलं नाही म्हणून कुटुंब वाईट असं मी म्हणणार नाही. ठाकरे कुटुंबामुळे मी आज जो काना आहे त्या कुटुंबामुळे आहे.
दादा खूप खूप धन्यवाद आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आम्हीही पडद्यामागचे नारायण राणे आहेत ते आज पहिल्यांदा पाहिले. तुमच्या नातवांवरचं प्रेम, नातवांचं तुमच्यावरचं प्रेम, ही तुमची तिघांची दोस्ती आहे ती अशीच बहरत राहू दे. तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून. तर आपण पाहिलं अतिशय निर्मळपणाने नारायण राणे होते ते आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारत होते आणि त्यांच्या दोन नातवांसोबत ते आपला फ्रेंडशिप डे आहे तो साजरा करताना पाहायला मिळतात. परंतु यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्या दोन गोष्टी आता सध्या तशी राजकारणात मैत्री राहिली नाही आणि जर सर्वात जास्त मित्र कोणी दिली असेल तर शिवसेनेने. कॅमेरा पर्सन अनुप रस्तोगीसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई.